आणि आता इथे तुम्ही बघू शकता आता आपण याचे काला गुलाबजामून बनवणार आहोत आणि ते मावा काला गुलाबजामून हे बनवणार आहोत माव्यापासून। तर इथे मी ह्या मावा घेतलेला आहे 200 ग्रॅम आणि पनीर घेतलेलं आहे 50 ग्रॅम आणि हे सर्व मिश्रण आपण किसणीवर किसून घेतलेलं आहे। आता हे मावा आणि पनीर हे मिश्रण एकत्र करून आपण एकजीव करून घ्यायचं आहे असं ह्या पद्धतीने एकत्र एकजीव झालं पाहिजे असं करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण 1/2 चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत आणि 2 चम्मच मैदा घालणार आहोत। आता हे मैदा सर्व आहे जिन्नस करून आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आपल्याला। आणि आता आपण इथे बघू शकता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मळून। आता आपण हे 10 मिनटं असंच झाकून ठेवणार आहोत। आणि इथे आता मी कढई ठेवून घेतलेली आहे तो कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घेणार आहे आणि वाटीच्या साहाय्याने म्हणाल तर 2 वाटी पाणी लागणार होतं आपल्याला। आणि आता इथे 1 वाटी आपण साखर घालून घ्यायची आणि हळूहळू ढवळून आपण हे मिश्रण तयार करायचं आहे म्हणजे आपला हा पाक इथे गुलाबजामसाठी रेडी होईल। आता आपण पाक रेडी करताना त्यामध्ये 4 वेलची मी टाकलेले आहे म्हणजे 4 वेलची घालून आता आपण हे सिरप असं ढवळून घेत राहणार आहोत। आता आपला पाक रेडी होईपर्यंत ह्या पिठाचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। मी इथे आपले बघा रेडी केलेले गोळे तयार करून ठेवलेले आहेत पिठाचे आणि एका साईडला मी आता इथे कढई ठेवून हे तळून घेणार आहे। आणि इथे बघू शकता आपला पाक रेडी झालेला आहे तुम्ही एका साईडला करून। आता इथे गुलाबजामून तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे। आता आपण एकदम मंद आचेवर हे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यावर गुलाबजामून तळून घेणार आहोत। आणि आता तुम्ही इथे बघू शकता आता आपण हे काला जामून बनवायचे आहेत म्हणून थोडा मी याचा रंग जास्तच असा काळपट तळून घेतलेला आहे या पद्धतीने। मी ह्या पद्धतीने मी सर्व इथे गुलाबजामून हे असे तळून घेणार आहे। आणि इथे बघू शकता आता आपले सर्व गुलाबजामून रेडी झालेले आहेत आणि पनीरचे असल्यामुळे एकदम हलके असे झालेले आहेत आणि आता आपल्याला हे साखरेच्या पाकामध्ये सोडून द्यायचे आहेत। आणि आता बघा हे मी 20 मिनटासाठी असेच या पाकामध्ये मुरत ठेवणार आहे आणि 20 मिनटानंतर आपण आपले गुलाबजामून कशा तऱ्हेने खूप मस्त आतून वगैरे शिजले की नाही ते बघायचं आहे। आणि आता मी तुम्हाला आणि आता आपण बघणार आहोत आपले गुलाबजामून छान असे सॉफ्ट आणि नरम झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता कट करून दाखवणार आहे। आता बघा किती छान असे मस्त सॉफ्ट आणि एकदम मस्त नरम असे गुलाबजामून आपले झालेले आहेत सॉरी काला जामून। जरी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।